मी खंडेराव पुंडलिकर रोड चांदवड तालुक्यातील पिंपद गाव येथील रहिवासी। दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी माझी पत्नी नामी मनीषा ही गरोदर असल्याने त्रास सुरू झाला। त्या त्रासातूनच तिच्या रक्तस्राव जाणवायला लागला। अति जास्तच रक्तस्राव सुरू झाल्यामुळं आम्ही तिला रात्री अशोका मेडिकल हॉस्पिटल इंदिरानगर नाशिक येथे ॲडमिट करण्यासाठी घेऊन आलो। रात्री अचानक त्रास सुरू झाला असल्यामुळं आमच्याजवळ रात्रीच्या वेळेस पैशाची अवस्था नव्हती। अशा परिस्थितीमध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटलच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आमच्या पेशंटला ॲडमिट करून घेतले व सदर पेशंटवरती पैशाकडे न बघता तत्काळ उपचार सुरू केले आणि डॉक्टर प्रणिता संघवी यांनी पेशंटकडे विशेष लक्ष देऊन सदर पेशंटवरती पुढील उपचार तत्काळ सुरू केले आणि सदर पेशंटला सदर होणाऱ्या त्रासापासून वाचवले। त्यामुळे अशोका मेडिकल हॉस्पिटल यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे। तसेच पेशंटवर उपचार करणारे डॉक्टर प्रणिता संघवी यांचे देखील खूप खूप आभारी आहे। तसेच हॉस्पिटल व्यवस्थापन आणि सर्व कर्मचारी व टीमचे देखील टीमने खूप सहकार्य केल्यामुळं ऐनवेळेस आमच्याकडे पैसे नसताना देखील तत्काळ उपचार करून आमच्या पेशंटला सदर त्रासापासून मुक्त केले। त्यामुळं सर्व टीमचे आम्ही पुन्हा एकदा आभारी आहे।